मी श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त। पहिल्या प्रथम सर्व पिंपरी चिंचवडकर नागरिकांना माझा नमस्कार। अनेक दिवस झाले पिंपरी चिंचवड शहर आणि आपला संपूर्ण देश हा करोना या विषाणूशी लढा देतो आहे। पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी या करोना विरुद्धच्या लढ्यामध्ये प्रशासनाचं, महानगरपालिकेचं खूप चांगलं असं सहकार्य पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि त्यामुळेच ज्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज करोनाची लागण झालेली आहे ते पाहता आपलं काम आत्तापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे चांगलं राहिलेलं आहे। मात्र गेले 3 ते 4 आठवडे आपण जो देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता त्याच्यामध्ये आपणा सर्वांच्या सहकार्यामुळेच काही प्रमाणात शिथिलता आणू शकलेलो आहोत। आपण पहिल्या टप्प्यामध्ये काही एकल दुकानं सुरू केली, त्यानंतर बाजारपेठांमध्ये P1 P2 तत्वावरती दुकानं उघडण्यास सुरुवात केली, घरपोच आपण जेवणांची व्यवस्था पार्सल स्वरूपामध्ये सुरू केली, काही दिवसांपूर्वीच आपण आपल्या शहरातील उद्योगधंद्यांना जीवनदान मिळावं याकरिता सर्व उद्योग आपण 100% क्षमतेनं सोशल डिस्टन्सिंग, हँड हायजीन फॉलो करून आपण सुरू केले। बांधकाम व्यावसायिकांना देखील आपण याच्यामध्ये मोठा दिलासा दिला आणि बांधकाम व्यवसाय पुनश्च सुरू झाला। आपल्या शहरामधली कार्यालये देखील आपल्या शहरामध्ये सुरू झालेली आहेत। याचा अर्थ असा की मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या शहरामध्ये करोनाची पार्श्वभूमी असतानाही आपण शिथिलता आणलेली आहे। हळूहळू आपलं जीवनमान करोनाच्या साथीनं पुनश्च पूर्वपदावर आणायला आपण सुरुवात केलेली आहे। पण एक गोष्ट आपण लक्षात कायमच ठेवायची आहे, ती म्हणजे जरी लॉकडाऊन शिथिल झालेला असला तरीसुद्धा करोना आपण्यातनं गेलेला नाही। करोना हा आपल्यासोबत राहणार आहे जोपर्यंत आपल्याला त्याची लस मिळत नाही किंवा त्याच्यावरती रामबाण उपाय मिळत नाही, आणि याची नोंद कायमस्वरूपी सर्व नागरिकांनी सदैव लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। कारण जर ही नोंद जर आपण ध्यानात ठेवली नाही तर कदाचित सगळं जीवन पूर्वपदावर आलं असं समजून आपण कोरोनाला आमंत्रण देणार आहोत, आणि ह्याचीच काही लक्षणं गेल्या काही दिवसात आपल्या शहरात दिसायला लागलेली आहेत। सहजच काही भागात फेरफटका मारला तर काही गंभीर अशा घटना, काही गोष्टी निदर्शनास पडत आहेत आणि त्याची जाण करून देण्यासाठी मी आज आपल्या सर्वांशी चर्चा करत आहे। आपल्या शहरामध्ये अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे विक्रेते आपल्या हॉटेल्स माध्यमातून पार्सल सेवा देत आहेत। मात्र माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की कुठल्याही खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीकडून आपण पार्सल घेत असताना किंवा एखादा खाद्यपदार्थ विकत घेत असताना त्या व्यक्तीनं मास्क लावला आहे का, हातामध्ये ग्लोव्ज घातले आहेत का, तो अन्नाला थेट स्पर्श करत नाही आहे ना, आणि डोक्यावरती सर्विंग कॅप घातली आहे ना, याची खबरदारी घेतल्याशिवाय कुठलाही विक्रेत्याकडनं, तो रस्त्यावरचा विक्रेता असेल किंवा रितसर हॉटेल असेल, तिकडनं कुठलाही खाद्यपदार्थ, तयार खाद्यपदार्थ विकत घेऊ नये, कारण त्यातून आपल्याला संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही। अनेक ठिकाणी आपल्याला करोनापूर्व आयुष्यामध्ये पाणीपुरी खाण्याची किंवा वडापाव खाण्याची खूप आवड असते, पण या करोनाच्या काळामध्ये आपल्याला ह्या बाबतीत विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, आणि त्यामुळेच आपण काही खानपान विक्री संबंधामध्ये निर्बंध लावलेले आहेत। प्रशासनाच्या वतीनं खानपान विक्रेते जे आहेत, रेस्टॉरंट्स आहेत की जे पार्सल सेवा देत आहेत, किंवा फेरीवाले जे पार्सल सेवा देत आहेत, या सर्वांवरती कडक निर्बंध घालण्यात येत आहेतच। या सर्व विक्रेत्यांना देखील माझं आवाहन आहे की त्यांनी देखील ही विक्री करत असताना जी त्यांच्यावरती बंधनं घालून दिलेली आहेत त्यांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे। त्यांच्यावरती कारवाई करावी लागली तर ती केली जाणारच आहे, पण माझं नागरिकांना आवाहन आहे की आपण स्वतःहून आपल्याला कोरोनाला आमंत्रण द्यायचं नाही आहे, आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, ही खबरदारी प्रत्येक नागरिकानं घेणं गरजेचं आहे। एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।